साई संस्थानच्या दानपेटीतील नाण्यांमुळे बँका मेटाकुटीला आल्यात। साईबाबांच्या दानपेटीमध्ये दर आठवड्याला सरासरी 7 लाख तर वर्षाला 3.5 कोटी रुपयांची नाणी म्हणजेच कॉइन जमा होतात। मात्र ही नाणी मोजता मोजता बँकांना कठीण झाला आहे, त्यांच्या नाकी नऊ आले। प्रत्येक बँकेकडे 1.5 ते 2 कोटींची नाणी साचलेली आहेत। नाण्यांच्या डोकेदुखीना 4 बँकांनी यापुढे संस्थांच्या ठेवी स्वीकारण्यास नकार दिलाय, त्यामुळे साई संस्थानापुढे नवा पेच निर्माण झाल्याचं दिसून येतंय। तर नाणी स्वीकारणं बँकांना कठीण होत आहे, कारण ही नाणी मोजता मोजता बँकांच्या बँक कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ आलेले आहेत, त्यामुळे त्यांनी आता या साई संस्थांच्या ठेवी स्वीकारण्यास नकार दिल्याची माहिती समोर येते। 4 बँकांनी नकार दिलेला आहे, त्यामुळे आता हे पैसे, हे नाणी, हे कॉइन ठेवावे तरी कुठे असा प्रश्न संस्थानला पडल्याचं दिसतंय। मंदिरात वर्षाला कोट्यावधी रुपये हे कॉइनच्या स्वरूपात येतात आणि हे कॉइन मोजता मोजता बँकेच्या नाकी नऊ येत आहेत। आधीच या बँकांमध्ये बरीचशी नाणी 4 कोटींची नाणी साचल्याची माहिती आहे आणि त्यामुळं आता 4 बँकांनी ही नाणी स्वीकारण्यास नकार दिल्याची माहिती समोर येते आहे।